नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे दीपेश भोईर। तर कसे आहात तुम्ही सर्व? तुम्ही सर्व मजेतच असणार। तर मी लास्ट टाईमला एक व्हिडिओ बनवली होती, बटाट्याचा खीस कसा बनतो, म्हणजे भाजी कशी बनते ती दाखवली होती। तर आता ॲक्च्युअलमध्ये बटाट्याचा खीस आपण कसा बनवू ती व्हिडिओ दाखवणार आहोत। त्यासाठी मी व्हिडिओमध्ये बोललो होतो का राऊत काकी खूप छान बनवतात, तर खास पेनवरून ते आल्यात काल रात्री आणि आता सकाळचे वाजले 7:15। मला पण कामाला जायचं आहे, तर पटापट आपण व्हिडिओ आवरून घेऊया। तर एका साईडला मी प्रिपरेशन्स केली आहेत, बटाटी वगैरे बॉईल करत ठेवली आहेत। तर तुम्हाला दाखवतो आता कुठल्या प्रकारची बटाटी घ्यायला लागतात आणि काय काय लागतं। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आई पण दिसते, काकी खालून येत आहेत वरती। आणि या रेसिपीला एक वेगळ्या प्रकारची खिसणी लागते, बटाटी खिसायला। आपल्या घरी नॉर्मल जे खिसणी असतात ना, त्याच्याने नाही होणार ते, कारण ते बारीक असतात। ही काकींनी खास कुठून आणली आई? पुण्यावरून, त्यांच्या गावावरून आणली। आणि अशी खिसणी लागते बटाटी खिसायला। तर आपल्याकडे या साईडला भेटली तर बघा, भेटेलच असं काही नाही। पण ही इथून अशा लाकडाचं आहे आणि वरती असं पत्रा लावलं आहे, मी पण पहिल्यांदाच बघतो आहे अशी। तर आता व्हिडिओ कंटिन्यू करूया। या साईडला किती किलो बटाटे घेतली? 6 किलो आहे, 3 किलो आणि तिकडे 3 किलो शिजतात। 3 किलो उकडत ठेवलीत, बॉईल करत ठेवलीत आणि 6 किलो बटाटे टोटल घेतलीत। बटाट्याची साईज बघा, एवढी मोठी साईज घ्यायची आपल्याला, जेवढी जास्त मोठी घेऊ तेवढी चांगली असतात त्यासाठी। मोठ्या किसणीने मोठी साईज पडते, आपली छोटी किसणीला जमणारच नाही। म्हणून आम्ही पण एकदा ट्राय केली होती, पण एकदम पातळ झाले होते। तर हीच किसणी तुम्हाला लागेल, पुण्यावरून स्पेशल आलेली आहे। किसणीला थँक्यू, मी आल्याबद्दल पण थँक्यू बोल। बटाटे किती आपल्याला शिजवायचे ती पण सांग। आपण अशी सालं निघतील अशी एकदम ने शिजवायची, थोडीशी कच्ची ठेवायची। आणि खीस आहे तर 2-3 दिवस उन्हात सुकवायचं आहे, कडक सुकवायचं आहे एकदम। मस्त होते याचा चिवडा पण, मस्त होते आणि भाजी पण मस्त होते। असं बसताना किसली पण तेवढी लांब कुठून कुठून फिरून आणली खास तुझ्यासाठी, एवढा वाफा निघतात बटाट्यांमध्ये। बाप रे, एवढी लांब किसणी आली, खूप खूप लांब प्रवास केला किसणी, प्रवास केला खास तुझ्यासाठी दीपू। त्याच्यात माणसं तीन लागली तिला आदर, एवढी जड होती ती किसणी, त्यात मला आईचा पास। वाफा निघतात बटाट्यांमध्ये, एवढी गरम आहे। 2 दिवस कडक ऊन असेल तर 2 दिवस सुकवायचं आहे, आणि असं नॉर्मल असेल तर हा सुकल्यावर। हा आता एवढी आपली बटाटी झालीत खिसून, आणि यांचा काकींचा आणि आईचा दुसरा प्लॅन चाललाय, काय बोलतो आपण वेफर्स पण बनवूया बटाट्याचे। तर ते बनवण्यासाठी तर बटाटे पडतात कमी आम्हाला, तर जातात बटाटे आणायला आता। आणि मला पण उशीर झाला आहे, पटापट केलं तर बरं होईल, म्हणजे इथेच टाईमपास होऊन जाईल। जर तुम्हाला घरात चिवडा वगैरे बनवायचा असेल ना, तर हा बटाट्यांचा खीस सुकल्यावर आपण त्याला तेलात तळू शकतो डायरेक्ट आणि ॲज इट इज खाऊ शकतो उपवासासाठी वगैरे। आणि खूप छान बनतो आहे, सेम टू सेम मार्केटसारखा, म्हणजे मार्केटमध्ये पण असाच बनवला जातो। आणि खूप म्हणजे मला तर खूप आवडते रेसिपी ही। काकी पहिले इकडे राहायला होत्या ना उरणला, तर तेव्हा आम्हाला खूप द्यायच्या, आणि आता ते तिकडे गेलेत पेनला, बरीच वर्ष झाली त्यांना पेनला जाऊन। मग त्यांना आपण खास पेनवरून बोलवलं आहे रेसिपी दाखवण्यासाठी, मग म्हटलं एक छोटीशी व्हिडिओ पण करू। आणि
आता सर्वजण खाली गेले नाश्ता वगैरे बनवतात आणि मला पण जायचं आहे ना म्हणून फटाफट काम करतात. ह्या रेसिपीसाठी आपल्याला जेवढी जास्त मोठी साईज घेता येईल बटाट्यांची तेवढी घ्या, छोटी साईज घेऊ नका. आणि आम्ही पण तिकडनं आणली बटाटी, कुठनं माहिती आहे, उलव्यावरून आणली मोठी मोठी. आमच्या गावात तेवढी म्हणजे एवढी एवढी साईज होती. आम्ही काल गेलो होतो ना दुकानात, भेटलीच नाही. मग मी येताना उलव्यावरून आणली, 6 किलो बटाटे आणली. 6 किलोचा जास्त नाही होत, आता हा एवढा झाला आहे. हा 3 किलोचा असेल आणि 3 किलो बटाटे अजून बॉईल करत ठेवलीत, सुकल्यावर तो अजून कमी होईल. आणि साठवणीचा पदार्थ आहे, चांगला वर्षभर राहू शकतो आहे. नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. अजून काकी काय सांगाल याच्याबद्दल? म्हणजे गावाला कसं शेत मोठे मोठे शेत असतात आणि बटाटे पण खूप मोठे मोठे निघतात आणि ते नांगर लावला का बटाट्याला नांगर लागतो ना, मग मार्केटमध्ये तो विकला जात नाही. बरोबर. मग गावचे लोक काय करतात, तेच मोठे मोठे बटाटे त्याचाच किस बनवतात. बटाटे बघशील ते असे मोठे मोठे म्हणजे एवढे विकत आणायची काहीच गरज नाही, घरचेच असतात ना. आणि नुकसान होते, मग ते लगेच ते टाकून देण्यापेक्षा मग लगेच बनवायचं. वर्षभर राहत असेल ना? वर्षभर. आणि गावाला कसे उपास वगैरे जास्त असतात ना, मग त्याचा उपयोग होतो. ते आपण शाबुदाण्याच्या खिचडीमध्ये पण तो किस टाकू शकतो, भिजत घालून बटाटे जे तो पण छान लागतो. किंवा नुसतं उपवासाला आपण शेंगदाण्याचा कूट मिरची वगैरे टाकून गरम करायचं. कुणाला शाबुदाणा जमत नाही ना उपवासाला, मग असं बटाटा तो जरास भिजत घातला कीस आणि त्याला थोडस शेंगदाणे भाजून की कूट करून घ्यायचा आणि मिरची वगैरे टाकून आपण भाजीसारखं असं वापरू शकतो. आपण तो पण उपवासाला खाऊ शकतो. मी तुम्हाला बोललो का बटाट्याचा खीस आपण फ्राय पण करू शकतो आणि त्याची भाजी पण करू शकतो, पण काकीने आपल्याला अजून कुठल्या पद्धतीने त्याला आपण वापर करू शकतो ते पण सांगितलं. एकदम पण नाही शिजवायचे ना काकी? नाही, कच्च्या बटाट्यांचा पण करतात, त्याची जशी चव लागते ना, त्याची जरा अशी कच्च्या बटाट्यांची त्याची टेस्टच वेगळी असते. त्याच्यात मीठ टाकलंय 2 चमचे, बघा हा मीठ 2 चमचे टाकलंय. थोडी तुरटीचा खडा टाकते, थांबा मी फोडून दाखवते. तुरटीचा खडा कशा टाकतात? तो सफेद वेफर्स राहण्यासाठी, काळे पाण्याला नको म्हणून. आणि या पाण्याला उकळी आली ना का आपण बटाटे ते आपण सोलून वेफर्स पाडायची आणि याच्यात याच्यातनं 2 मिनिटात उकडलेले पाण्यातून काढून टाकायचे. एवढा तुरटीचा खडा टाकायचा आणि पाणी उकळून घ्यायचा. उकळला पाणी का याच्यात ते वेफर्स पाडलेले ते टाकायचे आणि 2 मिनिटात काढायचे. म्हणजे आपल्या वेफर्स बॉईल नाही करायचे, फक्त गरम पाण्यातून काढायचे आहेत. आणि तुरटी कशी टाकली तर काले नको पडायला वेफर्स म्हणून तुरटी टाकली आणि मीठ टाकलंय गरम पाण्यामध्ये. एवढा सिंपल आहे. मिक्स पाडले का त्या पाण्यामध्ये थोडे वेळ ठेवायचे गरम पाणी. गरम म्हणजे पूर्ण उकळी म्हणजे मीठ आणि तुरटी त्यात मिक्स झाली पाहिजे. पाण्यात नाही किसीचं काले पडून जातील. हो, बाहेर काढल्यावर लगेच काळे पडतात. काढायचं येत नाही, किती मिनिट ठेवायचं म्हणजे जरा त्याच्यात ते पाणी लागलं पाहिजे ना. त्याच्यात वेगळं झालं बघ, अगोदर चिपकलेलं होतं ना, कलर पण वेगळा आला.
हे बघ टाकलेले वेगळे झाले, आता कसे वेगळे झाले, अगोदर चिटकलेले होते ना, आणि कलर पण बघ कलर पण कलर त्याचा पिवळा झाला ना तरच त्याला कंटिन्यू पलटी करा, आणि जर पिवळा नाही झाला तर मग तसं झाकण ठेवा, उद्या कडक सुकल्याच्या नंतर म्हणजे आपोआप त्याच्या असे हे कपच्याच्या कपच्या निघते, हार्डली 2 मिनिटं झाली असतील ना फक्त, एक एक करून काढायचे, किती दिवस सुकवा हे लागते सुकवायला आपल्याला, म्हणजे आपलं ऊन जर असेल ना चांगलं तर ते एका दिवसात पण सुकतील, पण कडक राहण्यासाठी मग कडक होऊन जरा 2 दिवस, आता हल्ली ऊन पण नाही ना, हल्ली मध्येच पाऊस पडतोय मध्येच थंडी येते, एकाच ह्याच्यामध्ये 3-3 ऋतू आहेत, आता आपण भेटूया 2 दिवसानंतर, सुकल्यावर तुम्हाला दाखवतो पुढची प्रोसेस। आता बरोबर आपल्या खीस बटाट्याच्या खीसला आणि वेफर्सला 2 दिवस झाले सुकून, 2 उन्हं दिलीत आम्ही आणि 2 दिवसातच ते रेडी झालेत, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आपला सुकलाय तो, आणि वेफर्स थोडीशी पातळ झाली पण ठीक आहे, तलताना आपल्याला एकदम काळजीपूर्वक तळलं की नाही तर जळून खाक होतील, पण बटाट्याचा खीस एकदम मस्त झालाय, आता मी तुम्हाला हा फ्राय पण करून दाखवतोय, एकदम मस्त झालंय, नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा, मस्त ट्राय रेसिपी आहे, आणि वेफर्स करताना तुरटी आहे ना लगेच फिरवा आणि लगेच काढा पाण्यातून, कारण मग ती चव थोडीशी वेगळीच लागते, आमची जरा जास्त झाली आहे पण ठीक आहे, तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, पुन्हा भेटूया अशा एका नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीमध्ये आणि ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढचा ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे, आम्ही कुठेतरी बाहेर चाललो हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगच्या टायटल आणि थंबनेलमध्ये नक्की समजेल, तर तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपले मित्रपरिवार पाठवा, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।